डिसीजन मेकिंग टेक्निक्स, ट्रेडिशनल एंड मॉडर्न टेक्निक्स. डिसीजन मेकिंग हैज बिकम अ कॉम्प्लेक्स प्रॉब्लम. अ नंबर ऑफ टेक्निक्स आर अवेलेबल व्हिच हेल्प्स इन टेकिंग डिसीजंस. आवाज पोहोचतोय मागे पर्यंत? माझा पोहोचेल असं नाही. आज थोडासा डाऊट, दॅट्स वाय वी जस्ट एक्सप्लेन. फक्त ही रीड कर. द नेचर अँड सिग्निफिकन्स ऑफ डिसिजन विल डिटरमाइन द टाइप ऑफ टेक्निक टू बी यूज. द सिलेक्शन ऑफ अप्रोप्रिएट टेक्निक डिपेंड्स अपॉन द जजमेंट ऑफ डिसिजन मेकर. द डिसिजन मेकिंग टेक्निक्स कॅन बी क्लासिफाइड इन टू ट्रेडिशनल अँड मॉडर्न. इंट्रोडक्शन मध्ये काय सांगितलंय बघा. डिसिजन मेकिंग टेक्निक्स आपण या क्वेश्चन मध्ये लर्न करणार आहोत. बेसिकली काय म्हटलं जातं, डिसिजन मेकिंग इट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ मॅनेज. ओके, इट मॅनेजमेंटचं इम्पॉर्टंट फंक्शन आहे डिसिजन मेकिंग. आणि डिसिजन घेताना आपल्याला खूप विचार करावा लागतो. डिपेंड्स ऑन सिच्युएशन वी विल टेक डिसिजन. की सिच्युएशन काय आहे त्याच्यावरून आपण ठरवतो की काय डिसिजन घेणार आहोत. दॅट्स वाय डिसिजन मेकिंग हॅज बिकम व्हेरी कॉम्प्लेक्स प्रोसेस. ती कशी आहे, एक कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे. अ नंबर ऑफ टेक्निक्स आर अवेलेबल विच हेल्प इन द डिसिजन मेकिंग. म्हणजे असं नाही की आपल्याकडे एकच ऑप्शन आहे आणि आपण डिसिजन घेतलं, तर इथे आपल्याकडे नंबर ऑफ ऑप्शन सुद्धा अवेलेबल असणार आहेत इन ट्रॅडिशनल मेथड अँड इन मॉडर्न मेथड मध्ये. द बेसिकली नेचर अँड सिग्निफिकन्स ऑफ डिसिजन विल डिटरमाइन टाइप्स ऑफ टेक्निक टू बी यूज. म्हणजे सिच्युएशन काय आहे त्याच्यानुसार आपण हे टाइप्स काय करणार आहोत तर यूज करणार आहोत. द सिलेक्शन ऑफ अप्रोप्रिएट टेक्निक्स डिपेंड्स अपॉन द जजमेंट ऑफ डिसिजन मेकर. आपल्याला माहिती आहे की कोणत्याही डिसिजन मेकिंगची जी पॉवर आहे त्या पर्सनला एक्सपिरियन्स असणं फार महत्वाचं आहे असं म्हटलं जातं. कारण जजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर अ डिसिजन मेकिंग, राईट. सो द डिसिजन मेकिंग टेक्निक्स कॅन बी क्लासिफाईड इन टू ट्रॅडिशनल टेक्निक्स अँड मॉडर्न टेक्निक्स. सुरुवातीला आपल्याला माहिती आहे की आपली जे पॅरेंट्स आहेत किंवा त्यांचे पॅरेंट्स आहेत, ग्रँड पॅरेंट्स आहेत, त्यांच्या एक्सपिरियन्स नुसार ते काय करत होते तर डिसिजन घेत होते. तर त्याच्यातल्या काही मेथड या तुम्हाला ट्रॅडिशनल मध्ये बघायला मिळतील आणि काही आहेत त्या मॉडर्न आहेत, जिथे आपण स्टडी करून काही त्या मेथड काय केलेल्या आहेत तर प्रिपेअर केलेल्या आहेत. सो बघूया आपण वन बाय वन. टेक्निक्स ऑफ डिसिजन मेकिंग, प्रोग्राम टेक्निक्स अँड नॉन प्रोग्राम टेक्निक्स. प्रोग्राम टेक्निक्स, प्रोबॅबिलिटी थेअरी, गेम थेअरी, क्वेश्चनिंग थेअरी, लिनियर प्रोग्रामिंग, स्टिम्युलेशन अँड डिसिजन ट्री. नॉन प्रोग्राम टेक्निक्स आर ब्रेनस्टॉर्मिंग, गोल्डन टेक्निक्स, ऍट्रिब्यूट लिस्टिंग अँड कॅटलॉग टेक्निक्स. प्रोग्राम टेक्निक्स आणि नॉन प्रोग्राम मध्ये मॉडर्न आणि ट्रॅडिशनल असं क्लासिफिकेशन केलं जातं. बेसिकली प्रोबॅबिलिटी थिअरी, गेम थिअरी, क्वेश्चनिंग थिअरी किंवा याला वेटिंग लाईन थिअरी असं म्हटलं जातं, लिनियर प्रोग्रामिंग थिअरी, सिम्युलेशन अँड डिसिजन ट्री. ओके, दीज आर प्रोग्राम टेक्निक्स थिअरी. अँड नॉन प्रोग्राम मध्ये आहे ब्रेन स्टोर्मिंग, गोर्डन टेक्निक, ऍट्रिब्यूट लिस्टिंग अँड कॅटलॉग टेक्निक्स. सो बघूया आपण वन बाय वन इन डिटेल. Program techniques. Probability theory. This statistical tool is based on the assumptions that certain things are likely to happen in future in a manner which can be predicted to some extent by assigning various probabilities. In this technique, payoff matrices and decision trees are constructed to represent variables. सो प्रोबॅबिलिटी हा वर्ड तुम्ही स्टॅटिस्टिक मध्ये ऐकला असाल, प्रोबॅबिलिटी, राईट. सो बेसिकली प्रोबॅबिलिटी दॅट मीन्स अझम्पशन. एक काहीतरी आपण अझम्पशन ठेवतो, जसं आता सकाळी थोडस थंड वातावरण होतं, आपण काय करे, हा खूप पाऊस पडेल किंवा खूप ऊन पडेल असं काहीतरी आपलं प्रिडिक्शन आहे. म्हणजेच काय आपण एक प्रोबॅबिलिटी सांग की असं असू शकेल. सो एखाद्या सिच्युएशन वरती आपण जेव्हा डिटरमाइन होतो किंवा अझम्पशन देतो सिच्युएशन बघून, तेव्हा आपण त्याला म्हणतोय प्रोबॅबिलिटी टेक्निक्स, प्रोबॅबिलिटी थिअरी. सो दिस स्टॅटिस्टिकल टूल इज बेस्ड ऑन द अझम्पशन. ओके, ही थिअरी जी आहे त्याच्यावरती बेस असणार आहे, अझम्पशन वरती बेसस दॅट सर्टन थिंग आर लाइकली टू बी हॅपन इन द फ्युचर इन मॅनर विच कॅन बी प्रिडिक्टेड टू सम एक्सटेंट बाय असायनिंग व्हेरियस प्रोबॅबिलिटीज. म्हणजे आपण थोडाफार अंदाज लावू शकतो की इन फ्युचर मध्ये काय असू शकेल आणि त्याच्यावरून आपण डिसिजन हे इथे घेत असतो. इन दिस टेक्निक
पे ऑफ मॅट्रिक्स अँड डिसिजन ट्री आर कन्स्ट्रक्टेड टू रिप्रेझेंट व्हेरिएबल. आता इथे पे ऑफ मॅट्रिक्स तुम्ही काय करता, काही तयार करता किंवा काही डिसिजन ट्री इथे प्रिपेअर केला जातो. जर तुम्ही कधी कॉर्पोरेट सेक्टरचे एखादे मीटिंग ऑनलाइन कधी बघितली असेल किंवा त्यांचे व्हिडिओ कधीतरी बघा, तर तिथे प्रॉपर एक अशी ट्री दाखवली जाते आणि त्याच्यामधून काय काय सिच्युएशन येऊ शकतात किंवा काय काय प्रोबॅबिलिटी असू शकते, एक ट्री मार्फत काय केलं जातं, शो केलं जातं. तर त्याला आपण म्हणतो पे ऑफ मॅट्रिक्स ऑर प्रोबॅबिलिटी ट्री ऑर डिसिजन ट्री. इथे काय लक्षात ठेवायचं आहे, प्रोबॅबिलिटी थेअरी इज अ स्टॅटिस्टिकल टूल ऑर इट इज बेस्ड ऑन द अझम्पशन. ओके, इट इज बेस्ड ऑन द अझम्पशन. बेस्ड ऑन सम अझम्पशन वी विल टेक डिसिजन. अझम्पशन वरून आपण डिसिजन इथे घेत असतो. क्लिअर फर्स्ट पॉइंट. नेक्स्ट गेम थेरी. गेम थेरी हेल्प्स इन मेकिंग डिसिजन्स अंडर कॉम्पिटेटिव्ह सिच्युएशन. इट वॉज बेसिकली डेव्हलप्ड फॉर यूज इन वॉर्स सो दॅट ऍक्शन ऑफ द आर्मी कॅन बी डिसाइडेड इन द लाईट ऑफ ऍक्शन टेकन बाय अपोजिट आर्मी. द टर्म गेम रिप्रेझेंट अ कॉन्फ्लिक्ट बिटवीन टू ऑर मोर पार्टीज. गेम ह्या वर्डिंग वरूनच तुमच्या लक्षात आता मी यांचं बरोबर गेम करतो असं आपण खूप कॉमन वर्डिंग युज करतो ना. तर गेम थेअरी मध्ये बेसिकली सगळ्या गोष्टी डिसाइड करून काय करतो आपण, इथे डिसिजन घेतो. हा कॉम्पिटिटरची ही स्ट्रॅटेजी आहे ना, तर मी पण काय करेन त्याला हरवण्यासाठी ह्या पद्धतीची स्ट्रॅटेजी युज करेन. सो बेसिकली दीज टाइप्स ऑफ टेक्निक्स मोस्टली युज इन आर्मी सेक्टर. ओके, आर्मी मध्ये असे ज्या थेरीज आहेत त्या यूज केल्या जातात. सो गेम थेरी हेल्प इन मेकिंग डिसिजन अंडर कॉम्पिटेटिव्ह सिच्युएशन. कॉम्पिटिशन खूप आहे अशा ठिकाणी गेम थेरी काय केली जाते, यूज केली जाते. लक्षात ठेवा, ऑब्जेक्टिव्ह साठी विचारले जातात. खूप कॉम्पिटिशन आहे तिथे तुम्ही ऍट्रिब्यूट लिस्निंग यूज कराल, ब्रेन स्टॉर्मिंग यूज कराल, प्रोबॅबिलिटी यूज कराल की गेम थेरी यूज कराल. तर लक्षात असू दे, जिथे कॉम्पिटिशन जास्त आहे तिथे आपण गेम थेरी काय करतो, यूज करतो. ओके, सो इट वॉज बेसिकली डेव्हलप फॉर यूज इन वॉर सो दॅट ऍक्शन ऑफ द आर्मी कॅन बी डिसाइडेड इन द लाईट ऑफ ऍक्शन टेकन बाय द अपोजिट आर्मी. आता इथे आपण काय करतो, तर समोरच्या समोरची पार्टी किंवा समोरच्या कॉम्पिटिटरची स्ट्रॅटेजी काय आहे याचा ते अभ्यास करतो की त्याने ह्या पद्धतीने स्ट्रॅटेजी युज केली आहे ना, मग आपल्याला पण ती स्ट्रॅटेजी काय करावी लागेल, अडॉप्ट करावी लागेल किंवा त्यांच्यापेक्षा आपण कसे बेटर दिसू या पद्धतीच्या स्ट्रॅटेजी ह्या गेम थेरी मध्ये युज केल्या जातात. दॅट्स क्लिअर. क्वेश्चनिंग थेरी. इट इज ऑल्सो नोन एज वेटिंग लाईन थेरी टू बी अप्लाइड फॉर मेंटेनिंग बॅलन्स बिटवीन द कॉस्ट ऑफ वेटिंग लाईन अँड कॉस्ट ऑफ प्रिव्हेंटिंग द वेटिंग लाईन इन रिस्पेक्ट ऑफ युटिलायझेशन ऑफ पर्सनल इक्विपमेंट अँड सर्व्हिसेस. वेटिंग लाईन और क्वेश्चनिंग थेरी कुठे युज केली जाते, हा जर आधी आपण वाट बघूया काय होतं आणि मग त्याच्यानंतर डिसिजन घेऊ, म्हणून याला वेटिंग लाईन असं वर्डिंग युज केलेलं आहे. सो इट इज ऑल्सो नोन एज वेटिंग लाईन थेरी टू बी अप्लाइड फॉर मेंटेनिंग अ बॅलन्स बिटवीन कॉस्ट अँड वेटिंग लाईन अँड कॉस्ट ऑफ प्रिव्हिलिंग इन द वेटिंग लाईन इन द रिस्पेक्ट ऑफ युटिलायझेशन ऑफ पर्सनल इक्विपमेंट अँड सर्व्हिसेस. बेसिकली तुमच्याकडे जे रिसोर्सेस आहेत त्याचं ऑप्टिमम युटिलायझेशन कसं करता येईल, आणि त्याच्या मागे एक मेन इंटेन्शन असतं की तुम्हाला प्रॉफिट सुद्धा जास्तीत जास्त मिळवायचा आहे. बट आधी तुम्ही थोडस काय घेता, अंदाज घेता की मार्केट काय आहे, मार्केटमध्ये बाकीचे कॉम्पिटिटर्स काय कशा पद्धतीने रन होत आहे, आणि मग तुम्ही थांबून शेवटी तुमचं बेस्ट देण्याचा प्रयत्न करताय, तेव्हा त्याला म्हटलं जातं वेटिंग लाईन हे. लक्षात आलं? सो वेट करता इथे फॉर द पर्पज ऑफ ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस ऍज वेल ऍज मेकिंग मॅक्सिमम प्रॉफिट, हा याचा मेन इंटेन्शन असतो ह्या थे. क्लिअर. नेक्स्ट. लिनियर प्रोग्रामिंग. दिस टेक्निक इज यूज टू डिटरमाइन द बेस्ट यूज ऑफ लिमिटेड रिसोर्सेस फॉर अचीविंग अ गिवन ऑब्जेक्टिव. इट इज बेस्ड ऑन द अजम्पशंस दैट देयर एग्जिस्ट अ लिनियर रिलेशनशिप बिटवीन वेरिएबल्स एंड द लिमिट्स ऑफ वेरिएबल्स कुड बी असर्टेड. ऑलमोस्ट सेम असतात ह्या थेरी. इथे फक्त वेट केला जातो थोडासा वेटिंग लाईन मध्ये, इथे वेट नाही केला जातो. लिनियर प्रोग्रामिंग इट इज बेसिकली स्टॅटिस्टिकल अँड मॅथमॅटिकल टेक्निक्स असं म्हटलं जातं ह्या थेरीला. ओके, सो दिस टेक्निक्स इज यूज सॉरी टू डिटरमाइन द बेस्ट यूज ऑफ लिमिटेड रिसोर्सेस.
तुमच्याकडे जे रिसोर्सेस आहेत ते कसे आहेत तर लिमिटेड आहेत, आणि तुम्हाला ते बेस्ट पद्धतीने काय करायचे आहेत, युटिलाइज करायचे आहे. ओके, फॉर द अचीविंग अ गिवन ऑब्जेक्टिव्ह सेम इन द सेन्स दॅट मीन्स मॅक्झिमम प्रॉफिट और बेटर युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. इट इज बेस्ड ऑन द अझम्पशन दॅट देर इज एक्झिस्ट अ लिनियर रिलेशनशिप बिटवीन व्हेरिएबल अँड द लिमिटेड व्हेरिएबल रिसोर्सेस कुड बी असर्टेड. हे सगळ्या गोष्टी लिमिटेड आहेत, त्यांचं एक प्रॉपर कॉम्बिनेशन करणं हे या लिनियर प्रोग्राम थेरीचं इंटेन्शन असू शकते. क्लिअर? लक्षात ठेवा, इट इज मॅथमॅटिकल टेक्निक्स और स्टॅटिस्टिकल टेक्निक्स अँड दिस थेरी ऑल्सो फोकस ऑन लिमिट ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ लिमिटेड रिसोर्सेस. म्हणजे फिक्स आहे तुमच्याकडे एवढेच रिसोर्सेस आहेत आणि त्याचं ऑप्टिमम लेवलवरती युटिलायझेशन करायचं आहे. क्वेश्चनिंग थेरी मध्ये तुमचे रिसोर्सेस कमी जास्त होऊ शकतात, काही प्रमाणात तुम्ही रिसोर्सेस थोडेफार वाढवू शकता, बट इथे लिनियर प्रोग्रामिंग मध्ये लिमिटेडच आहे आणि तेवढ्याच रिसोर्सेसच्या साह्याने तुम्हाला डिसिजन ही घ्यायचे असते. ओके, दिस इज द मायनर डिफरन्स बिटवीन लिनियर अँड वेटिंग लाईन थेरी. क्लिअर? किती बघितले बघा आपण, चार बघितल्या. पहिली बघितली प्रोबॅबिलिटी, सेकंड बघितली गेम, थर्ड बघितली क्वेश्चनिंग और वेटिंग लाईन, आणि फोर्थ बघितलेली आहे लिनियर प्रोग्रामिंग. प्रोबॅबिलिटी थेरी मध्ये लक्षात ठेवायचंय, इट इज द स्टॅटिस्टिकल टूल्स बेस्ड ऑन द अझम्पशन. ओके, अझम्पशन वरती बेस्ड असते. देन गेम थेरी मध्ये लक्षात ठेवायचंय, गेम थेरी यूज इन अ कॉम्पिटेटिव्ह इरा, जिथे जास्त कॉम्पिटिशन आहे, जिथे ट्रिमेंडियस कॉम्पिटिशन आहे, दॅट टाइम वी विल चूज गेम थेरी. ओके, हे कीवर्ड आहेत त्याचे. देन क्वेश्चनिंग थेरी मध्ये आपण सांगितलं, हिअर वी फोकस ऑन ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस, बट प्रेफरन्स दिलेला आहे वेटिंगला. आपण इथे थांबतोय, आधी अभ्यास करतोय अँड देन टेक डिसिजन. ओके, अँड लास्ट थेरी लिनियर प्रोग्रामिंग, इट इज द मॅथमॅटिकल टेक्निक्स बेसिकली, अँड दिस थेरी ऑल्सो फोकस ऑन ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ लिमिटेड रिसोर्सेस. इथे जे रिसोर्सेस आहेत ते लिमिटेड आहेत, इथे इन्क्रीज करू शकत नाही आपण, रिसोर्सेस लिमिटेड आहेत. दॅट्स वाय हिअर वी फोकस ऑन रिलेशनशिप बिटवीन लिनियर व्हेरिएबल अँड रिसोर्सेस. ओके, त्या व्हेरिएबल मध्ये आणि रिसोर्सेस मध्ये रिलेशन आणण्याचा आपण प्रयत्न करू. दॅट्स इथे स्टुडंटला क्लिअर झाले चार पॉइंट? लक्ष आहे ना, माझ्या आवाजाचा काही प्रॉब्लेम झाला नाहीये? क्लिअर झाला? नेक्स्ट, नॉन प्रोग्राम टेक्निक्स. ब्रेनस्टॉर्मिंग. दिस टेक्निक वॉज डेव्हलप बाय अलेक्स ओशन विथ द ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्टिम्युलेटिंग क्रिएटिव्ह थिंकिंग. एव्हरीबडी इन द ग्रुप इज मोटिवेटेड टू गिव्ह इनपुट और शेअर देअर थॉट्स. मोर अँड मोर नंबर ऑफ आयडियाज आर एंगेज. हिअर इट इज पॉसिबल दॅट वन पर्सन्स आयडिया माइट इन्करेज अदर्स. इन द एंड द बेस्ट आयडिया इज डेलिबरेटेड अँड सिलेक्टेड. सिम्पल टेक्निक्स आहेत, मॉडर्न टेक्निक्स म्हटल्या जातात त्याला. फर्स्ट आहे ब्रेन स्टॉर्मिंग टेक्निक्स. आता ब्रेन, प्रत्येकाचा ब्रेन यूज केला जातो. ओके, हा सांग बरं तुझी आयडिया काय आहे, तुझी पण आयडिया सांग, तुझी पण आयडिया सांग, तुझी पण आयडिया सांग, असं आपण सगळ्यांच्या आयडिया इथे एकत्र करतो. ते काय आयडिया आहे असं नाही म्हटलं जात, इथे आपण काय करतो, हिअर वी मोटिवेट टू इच अदर. प्रत्येक कितीही बकवास आयडिया असेल तरी पण आपण त्याला काय करतो, इथे मोटिवेट करतो. बकवास वाला तर डेफिनेटली नसणार आहे, कारण प्रॉपर ब्रेन वाले जे आहेत ते थोडे टॅलेंटेड आहेत. अशा लोकांना एकत्र करून एक मीटिंग घेतली जाते आणि प्रॅक्टिकल ही खूप थेरी यूज केली जाते ह्या ऑर्गनायझेशन मध्ये, आणि प्रत्येकाच्या आयडिया विचारल्या जातात. जनरली काय असतं की टॉप लेवल मॅनेजमेंट सगळे डिसिजन घेतात, बट असंही असतं ना, टॉप लेवल मध्ये सगळेच हुशार बसतात असं नाही, मिडल लेवल मध्ये लोअर लेवल मध्ये असे असतात की ते पण फार हुशार असतात. तर ह्या टेक्निकच्या अंडर काय करतात, त्याचं सिलेक्ट करतात प्रॉपर हुशार वाली लोक आणि त्यांना असं गोल राऊंड मध्ये बसवतात. आणि तुम्हाला काय वाटतं ह्या सिच्युएशन मध्ये आपण काय केलं पाहिजे, काही आयडिया आहे का तुमच्याकडे, असं विचारलं जातं स्पेशल. आणि मग ते प्रत्येक जण काय करतात की अरे माझी आयडिया कशी बेस्ट देता येईल, आधी त्यांना ऑलरेडी कल्पना दिली जाते की आपली अशी एक मीटिंग होणार आहे ब्रेन स्टॉर्मिंगशी रिलेटेड, आणि ह्या ह्या डिसिजन वरती आपण काय करायचे आहे, ह्या ह्या प्रॉब्लेम वरती आपल्याला सोल्युशन द्यायचे आहेत, तुम्ही तुमच्या आयडिया घेऊन ये. म्हणजे सगळं प्री डिटरमाइंड असणार आहे, सगळे एकत्र येतात
आणि प्रत्येक जण आपले आपले आयडिया आपले आपले थॉट काय करताय तिथे शेअर करत, आणि मग ज्यांचा जास्त छान आयडिया आहे त्यांना अप्रिशिएट केलं जाईल, आणि जो बेस्ट असेल टूल्स टेक्निक्स तो यूज केला जातो. क्लिअर? अशा पद्धतीने ही ब्रेन स्टॉर्मिंग टेक्निक्स यूज केली जाते. बेसिकली इट्स अ प्रॅक्टिकल टेक्निक्स इन मॉडर्न इरा असं म्हटलं तरी चालेल, कारण बऱ्याच ठिकाणी यूज केली जाते. ऑब्जेक्टिव्ह साठी लक्षात ठेवा, दिस टेक्निक्स वॉज डेव्हलप बाय एलेक्स ओशे. गोल्डन टेक्निक्स. इन दिस टेक्निक द ब्रॉड आउटलाइन ऑफ द प्रॉब्लम इज गिवन फॉर डिस्कशन रेदर दॅन द प्रॉब्लम इटसेल्फ. द ऑब्जेक्टिव्ह इज टू डेव्हलप अ ब्रॉड सोल्युशन टू द प्रॉब्लम रेदर दॅन डेव्हलपिंग स्पेसिफिक अँड नॅरो सोल्युशन कन्फाइंड टू द प्रॉब्लम. सो गोल्डन टेक्निक्स इट इज ऑल्सो मॉडर्न टेक्निक्स ऑफ डिसिजन मेकिंग. जसं आपण म्हणतो ना की फक्त प्रॉब्लेम वरती चर्चा नका करू, तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करायचा त्याच काहीतरी आपल्याला इथे ऍक्शन घ्यावी लागते, आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या गोल्डन टेक्निक्स मध्ये डिफाईन करू. सो हिअर वी आयडेंटिफाय द ब्रॉडर सोल्युशन इट्स अ कीवर्ड नॉट अ नॅरो सोल्युशन. खूप छोटे छोटे सोल्युशन काहीतरी घेऊन गेलाय तर त्याला नॅरो सोल्युशन आपण म्हणतो, आणि जो हा एक्झॅक्टली हा प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह होऊ शकतो. जसं आपण कोविडचं जर एक्झाम्पल घेतलं, कोविड इट्स अ व्हेरी वायडर प्रॉब्लेम होता त्या सिच्युएशन मध्ये, आणि नॅरो सोल्युशन काय होतं, चला आपण काय केलं बोला, त्या सिच्युएशन मध्ये नॅरो सोल्युशन काय केलं, आपण लॉकडाऊन केलं, क्वारंटाईन केलं, आणि ब्रॉडर सोल्युशन काय केलं, वॅक्सिन. लक्षात आलं? सो तुम्ही एक्झॅक्टली प्रॉब्लेम जेव्हा डिटेल सॉल्व्ह करताय मॅनेजमेंटचा नव्हे, जो रिअल लाईफ प्रॉब्लेम आहे तो एक्झॅक्टली जेव्हा सॉल्व्ह करताय तेव्हा त्याला आपण म्हणतोय गोर्डन टेक्निक्स. हिअर वी फाइंड आउट वाइडर सोल्युशन नॉट ओनली फोकस ऑन प्रॉब्लेम बट ऑल्सो सॉल्व वाइडर सोल्युशन. क्लिअर? नेक्स्ट. Attribute listing. Attributes are characteristics of a suggestion are listed. The discussion takes place on each and every attribute in detail and whatever improvements suggested may be incorporated. आता ऍट्रिब्यूटचा कीवर्ड काय आहे? हो, कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, सो ऍट्रिब्यूटचा कीवर्ड आपल्याला माहिती आहे कॅरेक्टरिस्टिक आहे. इथे आपण त्या एक्झॅक्टली प्रॉब्लेमचे काय करतो, थोडस अनालिसिस करतो, त्याचे प्रत्येक कॅरेक्टरिस्टिक आपण काय करतोय डिफाईन करू. सो ऍट्रिब्यूट आर कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ सजेशन आर लिस्टेड. किती सजेशन आले की ह्या पद्धतीचं जर तुम्ही टेक्निक्स यूज केलं तर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो किंवा स्मूथ होऊ शकतो. तर असे सगळे सजेशन तुम्ही काय करता, अट्रिब्यूट करताय त्याचं कॅरेक्टरायझेशन करता. सो द डिस्कशन टेक प्लेस ऑन ईच अँड एव्हरी अट्रिब्यूट. जेवढे तुमच्याकडे ऑप्शन आहेत, जेवढे तुमच्याकडे अट्रिब्यूट आहेत, त्याचं प्रत्येकाचं अनालिसिस इथे केलं जातं इन डिटेल अँड वेअर इम्प्रूव्हमेंट सजेस्टेड मे बी इनकॉर्पोरेटेड. आणि जसं आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे खूप सारे ऑप्शन आहेत, तर त्यामध्ये जो बेस्ट ऑप्शन आहे तो आपण चॉईस करू. इन सिम्पल थिंग की आपल्याला शॉपिंग करायचे आणि आपल्याकडे मार्केटमध्ये हजारो दुकान आहे, पण काय करतो, जो बेस्ट आहे जिथे आपल्याला चांगली क्वालिटी मिळेल अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की रिझनेबल असेल, त्या दोन्ही गोष्टी आपण काय करतो एक्सपेक्टेड असतात आपल्याला, असं ऑप्शन आपण चॉईस करू. देन तिथे गेल्यानंतर आपल्याला क्विक सर्व्हिस मिळेल, राईट? तिथे गेल्यानंतर थोडीशी इज्जत मिळेल, अशा सगळ्या गोष्टी आपण काय करतो बेसिकली एक्सपेक्टेड असतात आपल्याला. सो सेम थिंग ऍट्रिब्यूट लिस्टिंग मध्ये काय असणार आहे, हिअर अवेलेबल व्हेरियस ऍट्रिब्यूट व्हेरियस कॅरेक्टरिस्टिक और व्हेरियस अल्टरनेटिव्ह अँड वी सिलेक्ट द बेस्ट अल्टरनेटिव्ह अँड तोच इनकॉर्पोरेटेड इथे केलं. क्लिअर? कॅटलॉग टेक्निक. Under catalog technique, a new idea is developed by randomly selecting two words of concept, registering them into a catalog, and then trying to correct them and developing a new concept in a particular area. आता कॅटलॉग टेक्निक्स इन डिसिजन मेकिंग मध्ये काय आहे की तुमच्याकडे एक कॅटलॉग आहे, जसं बुक असतं ना त्या कॅटलॉग मध्ये पण सगळ्या गोष्टी काय केलेल्या आहेत, मेन्शन केलेल्या आहेत. सो अंडर दिस कॅटलॉग टेक्निक्स न्यू आयडिया एज डेव्हलप बाय द रँडमली सिलेक्टेड टू वर्ड्स और कॉन्सेप्ट रजिस्टरिंग देम इन टू द कॅटलॉग. म्हणजे आता बेसिकली प्रॅक्टिकली काय असतं ऑर्गनायझेशन मध्ये, आणि हे सिच्युएशन हो, त्या सिच्युएशन मध्ये आपण अशा अशा पद्धतीचे डिसिजन घेतले होते, तो एक कॅटलॉग असतो ऑर्गनायझेशन.
त्या कॅटलॉग मध्ये आपण लिहून ठेवतो, आणि जेव्हा आपल्याला एखादा डिसिजन घ्यायचा आहे वी जस्ट रेफर कॅटलॉग, ते कॅटलॉग बघतोय हा चला काय काय होतं, बरं आपण कशा पद्धतीने डिसिजन घेतले, आणि त्या कॅटलॉगच्या हेल्पने व्हेन वी टेक डिसिजन दिस इज कॉल्ड द कॅटलॉग टेक्निक्स, त्याला आपण कॅटलॉग टेक्निक्स असं म्हणतो. इज क्लिअर क्वेश्चन? बघा मॉडर्न मध्ये कोणते बघितले आपण, फर्स्ट ब्रेनस्टॉर्मिंग मध्ये आपण हिअर वी आयडेंटिफाय बेस्ट आयडियाज एज वेल एज मोटिवेट दे, त्या बेस्ट आयडियाला आपण मोटिवेट करतोय, त्यांना अप्रिशिएट करतोय, ओके ब्रेनस्टॉर्मिंग. देन सेकंड सेकंड गोल्डन टेक्निक, गोल्डन टेक्निक, गोल्डन टेक्निक मध्ये काय सांगितलं, गोल्डन टेक्निक कुठे युज केली जाईल, ब्रॉडर आउटलाइन इट्स अ कीवर्ड. गोल्डन टेक्निक्स नॉट ओनली आयडेंटिफाय प्रॉब्लेम बट ऑल्सो आयडेंटिफाय ब्रॉडर सोल्यूशन, इट्स अ कीवर्ड ऑफ गोल्डन टेक्निक्स. लक्षात आलं का, फक्त प्रॉब्लेम आयडेंटिफाय नाही करायचे तर ब्रॉडर सोल्यूशन आयडेंटिफाय करायचे, हे महत्वाचे आहे गोल्डन मध्ये. देन त्याच्यानंतर ऍट्रिब्यूट लिस्टिंग, ऍट्रिब्यूट लिस्टिंग इन द सेन्स डिटेल कॅरेक्टरायझेशन ऑफ ईच अँड एव्हरी अल्टरनेटिव अँड सिलेक्ट बेस्ट अल्टरनेटिव. तुमच्याकडे खूप सारे ऑप्शन आहे, ते तुम्ही डिटेल डिस्क्राइब केले आणि जो बेस्ट आहे तो तुम्ही डिसिजन साठी युज केला, त्याला काय म्हणतोय आपण, सगळ्यांचा टेम्पो डाऊन झालाय नाही ना, त्याला काय म्हणतोय आपण ऍट्रिब्यूट लिस्टिंग. आणि लास्ट बघितलं आपण कॅटलॉग टेक्निक्स, विथ द हेल्प ऑफ कॅटलॉग वी कॅन आयडेंटिफाय द बेस्ट सोल्युशन, बेस्ड ऑन बेसिकली लास्ट इयर डेटा यामध्ये मेन्शन केलेला आहे, आणि कॅटलॉगच्या हेल्पने आपण आयडेंटिफाय करतोय वन ऑर टू ऑप्शन फॉर डिसिजन मेकिंग. क्लिअर क्वेश्चन? थँक्यू.